सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी शांतीसागर मंगल कार्यालयात भाजप पक्षाच्या वतीने चिंतन बैठक आयोजित केली होती. या बैठकीत भाजपच्या काही युवा कार्यकर्त्यांनी आपल्यालाही मत मांडायचे आहे असे म्हणत गोंधळ घातला होता. भाजप पक्ष हा संस्कृत पक्ष म्हणून परिचित आहे, मात्र भाजप पक्षात देखील गोंधळ होतो यावर नागरिकांनी टीका केली. यावर चिंतन बैठकीतील प्रकार चिंतनीय, विचारधारा जनाधार संपलेली उरलेली भाजपा आगामी विधानसभेत पूर्णतः संपेल अशी घणाघाती टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उपनेते अस्मिता गायकवाड यांनी शिवसेना स्टाईलने केली. या टीकेस उत्तर देताना भाजप प्रदेश महिला चिटणीस वैशाली गुंडविभूते म्हणाल्या, आमच्या पक्षात चिंतन बैठका तरी होतात, पक्ष एक संघ आहे, विचारधारा तत्वनिष्ठता असलेला भारतीय जनता पक्ष, पक्षांमध्ये चर्चा होते, वाद विवाद होतात, आरोप प्रत्यारोप होतात, म्हणजे सजीवतेचं लक्षण आहे, जनाधार आहे. आपण संघटन कौशल्य वाढवा व नवनवीन महिलांना युवकांना संधी द्यावी, पक्ष वाढीसाठी काम करावे, अभ्यासू व्यक्तिमत्व आहात, विचारांची प्रगल्भता वाढवा, आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आपल्या पक्षाची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचवा, हिंदुहृदय सम्राटांच्या या विचारांची पायमंदी करणाऱ्यांनी आम्हाला किंवा आमच्या नेत्यांवर बोलू नये, भारतीय जनता पक्षामध्ये आणि शिवसेनेमध्ये युती असताना काम केलेले कार्यकर्ते आहोत आम्ही, हिंदुहृदय सम्राटांबद्दल आदर आहे, स्वतःच्या पक्षातली वाताहत पाहावी, चिंता करावी, आमचे नेते सक्षम आहेत, आमची विचारधारा बलाढ्य विचारांची आहे, आमच्या पक्षाला इतिहास आहे, कुटुंबातले प्रश्न सोडवायला आमच्याकडे बैठका तरी होतात, तुमच्या चव्हाट्यावर आलेले प्रश्न सोडवा, तुम्हीही निवडणूक जिंकलात खरे, पण वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि तुमच्यासोबत बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित असलेला उरला सुरला प्रत्येक सच्चा शिवसैनिक ठरला. आगामी काळात भाजप आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांच्यातील वाद वाढत जाणार की मिटणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.